नावरे येथे रावसाहेब दादा पवार सहकारी साखर कारखान्याची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. ही सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गेले 2 दिवसापासून तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय पाचर्रे साहेब हे खोटे आरोप करून सहवीज निर्मिती प्रकल्पाबाबत लोकांची दिशाभूल करत होते. आज ती पूर्णपणे त्यांची साफ चुकीची ठरली. लोकांनी सभा अत्यंत शांततेने ऐकली. आज अध्यक्ष या नात्यानं मी सहवीज निर्मितीचा प्रकल्प अत्यंत बारकाईनं लोकांच्या पुढे मांडला. त्याचबरोबर इथेनॉलचा प्रकल्पही कशा पद्धतीने आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचा आहे त्याचाही अत्यंत बारकाईनं शेतकऱ्यांच्या सभासदांच्या पुढे ठेवला. सभासदांनी अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नालाही समाधानकारक उत्तरे दिली आणि केवळ सभा ही आज आम्हाला सकारात्मक होती, त्यांना तसं विरोध वाटत होता आणि म्हणून अशा वेळेला त्यांनी निषेध नोंदवून निघून गेले. निषेध नोंदवून निघत असताना या विद्यमान आमदारांच्या बरोबर 20 माणसं सुद्धा गेली नाही आणि त्यानंतरही सभा 1 तास त्या ठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पडली.